26 मार्चला राष्ट्रवादीची उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता. राष्ट्रवादी 5 पेक्षा अधिक जागा लढवण्यावर ठाम. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील एकही जागा राष्ट्रवादीकडे नाही अशी माहिती सध्या येते. यावेळी मोठी बातमी आहे, 28 मार्चला राष्ट्रवादीची उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी 5 पेक्षा अधिक जागा लढवण्यावर ठाम आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील एकही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाही आहे. आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आता आपल्यासोबत आहे. निलेश, सौरव, सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 7 जागा लढवणार अशा पद्धतीची महायुतीची चर्चा होती. मात्र जी सध्या माहिती मिळते त्यानुसार पक्षीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 5 पेक्षा जास्त जागा मिळतील अशा पद्धतीची शक्यता वरिष्ठांकडून वर्तवण्यात येते. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की 28 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. कदाचित राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पत्रकार परिषद घेऊन यादी जाहीर करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. सध्या सातारा लोकसभा मतदारसंघावरून अजून ही चर्चा सुरू आहे. यासोबतच आणखीन कोणता मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळू शकतो का यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कारण कालच परभणी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे राहणार अशी चर्चा असताना महायुतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर हे देखील सोबत आलेले आहेत. ते लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता 5 या पुढच्या 2 दिवसांमध्ये अंतिम निर्णय होईल आणि 28 तारखेला आपले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाहीर करताना पाहायला मिळेल. ठीक आहे, दिलेश धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.